तर मित्रांनो मी तुषार आणि आपल्या यूट्यूब चॅनल कोकण कल्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत की ओल्या काजूची भाजी कशी बनवतात कारण आपण यूट्यूबवरती पाहिलं की काजूचे कारखाने वगैरे कोकणातील पाहिलेत पण अजून कोणी ओल्या काजूची भाजी दाखवलेली नाही तर आज मी तुम्हाला दाखवणाऱ्या भाजी कशी बनवतात ती तर मित्रांनो पाहताय या आहेत आम्ही काढलेला ओल्या काजू आणि हा काजू आता आपण कट करून याच्यामधला जो गर आहे काजू गर तो वेगळा करणार आणि त्याची भाजी बनवणार आहोत तर मित्रांनो पाहताय दोन प्रकारच्या काजू आहेत माझ्या हातामध्ये एक तयार झालेली काजू आणि ही आहे हिरवी काजू जर तुम्ही कोकणात पाहिलं तर बहुतांश ठिकाणी कारण ज्यावेळी काजूचा सीझन होतो त्यावेळी जास्त करून तुम्हाला मार्केटमध्ये ओव्या काजूचे गर मिळतील याच्यामधूनसुद्धा लोकं जास्त प्रकारे म्हणजे इन्कम वगैरे करू शकतात कारण हे ओळे काजू आहेत हे फोडल्यावरती जो अख्खा घर असतो तो मार्केटमध्ये जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर वीस रुपयाचे चार किंवा पाच मिळतील तुम्हाला आणि ह्याच काजू पुढे सुकल्या म्हणजे तयार झाल्या की ह्या किलोवरती आपण विकतो साधारण मार्केट रेट काय असेल एकशे दहा किंवा दीडशे रुपयेप्रमाणे मार्केट रेट मिळतो आपल्याला पण आता आपण यांची भाजी बनवणार आहोत खूप मस्तपैकी भाजी होते यांची घरची ओल्या काजू घराची तर आता आपण ह्या काजू कटिंग करायला का घेतल्या आहेत अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या बरोबर मध्यभागी कट करून घ्यायच्या आणि नंतर हा घर आहे तो वेगळा करणार आपण ह्या काजूंना खूप प्रमाणात चीक असतो त्याच्यामुळे ह्या व्यवस्थित फुसून वगैरे घ्यायचे नंतर हा कपडा आम्ही घेतलेला आहे ह्या फुसण्यासाठी चीक कारण हा चीक अंगाला वगैरे लागला तर जखम होऊ शकते त्याच्यामुळे व्यवस्थित कापायच्या काजू तर आता ह्या कट केलेल्या आहेत काजू ह्या आता त्यातला गर वेगळा करतो आम्ही इकडे सालं जे आहे ती वेगळी केले आणि हा आईने काढलेला जो गर आहे तो ह्या एका भांड्यामध्ये घेतला आहे आणि ह्यांनासुद्धा आता चीक आहे या घरांना पण हा चीक दवण्यासाठी एक आपण युक्ती करतो त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतो आणि साधारण सहा ते आठ तास ह्या काजू गरम पाण्यात ठेवायच्या आहे त्याच्यानंतर त्यांचा चीक निघून जातो आणि नंतर त्याची आपण भाजी बनवायची असते हा बघा चीक किती आहे काजूला पूर्णपणे ओलसर तुम्हाला दिसतोय साईडला कारण एक अशी घटनासुद्धा घडली होती काही लोकांना माहीत नव्हतं की काजूची भाजी कशी केली जाते तर त्यांनी ह्या ज्या काजू आहे अशाच डायरेक्ट त्यांनी काजू ह्या शिजवल्या होत्या आणि त्याची भाजी बनवली होती त्याच्यामुळे त्यांच्या घशाला वगैरे चीक लागून जखमा झाल्या होत्या म्हणून आपण काळजीपूर्वक हे जी व्हिडिओ त्याच्यासाठीच आपण बनवतो आज तर ह्या बघा ह्या आपण काजू सोललेल्या आहेत चीक वगैरे फुसून ह्या ओल्या काजू खायची काही मजा आहे ना ती वेगळीच आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या पाहताय ह्या काजू सोडलेल्या आहे मी चीक वगैरे फुसून वगैरे घेतलेला आहे काजू आपण खातो आहे ओल्या काजू एक नंबर काजू लागतात ओल्या खायला आणि जर का मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका